श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम सर्वांना शुभ गुरुवार. आज आहे गुरुवार, त्याचबरोबर आज आहे गुरुपुरुषामृत योग. आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून या दिवशी संध्याकाळच्या वेळी एक उपाय करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. तो उपाय कोणता आहे, कुठे करायचा, कसा करायचा, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, गुरुपुरुषामृत योग जेव्हा येतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या सेवा आपण करू शकतो. गुरुपुरुषामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा असा योग असतो. या दिवशी सोनं खरेदी, गाडी खरेदी, जमीन खरेदी, जागा खरेदी, बऱ्याचशा खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, अशा बरीचशी कामं जी आहेत ती आपण करू शकतो. पण पितृपक्षामधील गुरुपुरुषामृत योग आहे म्हणून बरेचसे जण या गोष्टी करायला घाबरतात, सोनं घ्यायला घाबरतात. पण जर तुम्ही या गोष्टी करू शकला नाही तरीसुद्धा उपाय जे आहे, सेवा ज्या आहे, त्या नक्की करू शकता. आणि म्हणूनच आपण आजच्या दिवशी उपाय आणि सेवा करायची आहे. आता गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी नक्की सेवा कोणती करायची बघा. हा जो योग आहे तो अत्यंत चांगला आहे. तुम्ही या दिवशी कोणत्याही सेवा करू शकता, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या, माता लक्ष्मीच्या, भगवान विष्णूंच्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही या दिवशी करू शकता. आता गुरुवार असल्यामुळे आपण स्वामी समर्थ महाराजांची स्वामीचरित्र सारामृत, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र या सेवा ज्या आहेत त्या आपण रेग्युलर करतो. त्याचबरोबर गुरुचरित्रातला 18वा आणि 14वा अध्याय हे सुद्धा आपण करत असतो. त्याचबरोबर बरेच जण वेगवेगळे ज्या सेवा आहे त्या करतात. तर तुम्ही कोणत्याही सेवा करू शकता असं काही नाही. ज्या सेवा तुम्हाला चांगल्या वाटतात, ज्या सेवांमधून तुम्हाला आनंद मिळतो, तर त्या सेवा तुम्ही करू शकता. पण स्वामी समर्थ महाराजांची स्वामीचरित्र सारामृत ही जी सेवा आहे ती आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे आणि ती आपण प्रत्येक गुरुवारी करू शकतो किंवा मग नित्यसेवेमध्ये सुद्धा रोजच्या रोज आपण 3 अध्याय जे आहे ते करू शकतो. आणि आपल्याला जर शक्य असेल तर रोज जरी केली तरीसुद्धा हरकत नाही, पण आता ते शक्य होत नाही, त्याच्यामुळे आपण 3-3 अध्याय करून ही सेवा जी आहे ती करत असतो. गुरुवारचा दिवस जर असला तर गुरुवारच्या दिवशी काही गोष्टी तुम्ही नक्की करायच्या आहे, तर त्या कोणत्या? तर बघा, गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला आपल्याला दूध, कच्चं दूध आणि थोडीशी हळद अर्पण करायची आहे. याने काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये चांगले योग येण्यास सुरुवात होते, आपल्याकडे पैसा येतो, आपली जी धनासंबंधीचे प्रश्न आहे ते मिटण्यास मदत होते. त्याचबरोबर तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे, आपल्या मुख्य द्वारावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे, दिवा लावायचा आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी आपण स्वामीचरित्र सारामृताचा पूर्ण पाठ केला तर तो अतिशय उत्तम मानला जातो, अतिशय चांगली सेवा होते. आणि ही सेवा जी आहे, जसं म्हटलं की आयुष्याचं सोनं होतं, तर नक्कीच जे जे व्यक्ती ही सेवा करतात त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल होतात. तुम्हाला जर वाचनासाठी किती वेळ लागतो असं विचारायचं असेल तर 1-1.5 तासामध्ये हे होऊन जातं. तुम्ही जर नवीन असाल तर 1.5 तास लागेल. तुम्ही जर खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस झाली तुमची की तुम्ही अगदी 1.5 तासामध्ये सुद्धा स्वामीचरित्र सारामृत पूर्ण करू शकता. आणि ही महाराजांची सेवा केल्याने एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. आपण प्रत्येक वेळी ती सेवा करायला सुरुवात करतो, आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा मिळतं. कारण देवी देवता कधीही आपल्या कोणत्याही सेवेचं थोडीही काही गोष्टी जर आपण केल्या तर त्या गोष्टी ते मागे ठेवत नाही, ते नक्कीच त्याला आपली जी सेवा आहे तिचं आपल्याला फळ देत असतात. तर या गोष्टी ज्या आहे त्या करायच्या आहे. त्याचबरोबर गुरुवारचा दिवस असेल तर त्या दिवशी गुरुचरित्रमधला 14वा आणि 18वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्याची चांगली फळे तुम्हाला मिळतात. आयुष्यामध्ये नोकरीसंबंधी काही प्रश्न असतील, नोकरी मिळत नसेल किंवा मग घरामध्ये वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील, अशा ज्या गोष्टी आहेत, घरामधली नकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला बाहेर घालवायची असेल तर तुम्ही नक्कीच हा जो अध्याय आहे तो गुरुवारच्या दिवशी तुम्ही वाचू शकता, 14वा आणि 18वा अध्याय. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही रोज वाचला, रोज पठण केला तरीसुद्धा चालतं. कारण ही एक खूप मोठी सेवा आहे आणि या सेवेतून आपल्याला नक्कीच त्याचं पुण्यफळ जे आहे ते प्राप्त होत असतं. आता नक्की आज गुरुपुरुषामृत योग आहे, मग संध्याकाळच्या वेळी नक्की काय करायचं? तर बघा, संध्याकाळच्या वेळी दिवसभरामध्ये जर तुमच्याकडून काही सेवा झाल्या नाही तरीसुद्धा संध्याकाळच्या वेळी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत एक तर यूट्यूबला लावून दिलं तरीसुद्धा चालेल, जर तुम्हाला वाचन शक्य झालं नाही तर. आणि जर वाचन शक्य असेल तर ते करून टाका, अगदी झोपेपर्यंत आपण कधीही हे करू शकतो. स्वामी समर्थ महाराजांचे मंत्रस्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही यूट्यूबला संध्याकाळच्या वेळी लावून द्या. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये तुम्हाला एक उपाय करायचा
करायचा आहे, हा उपाय कसा करायचा, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, थोडासा कापूर घ्यायचा आहे. सर्वात प्रथम तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक पंती असते, तर या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. कापूर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, कारण भीमसेनी कापूर नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहू नये म्हणून तुम्ही भीमसेनी कापूर रोज तुमच्या घरामध्ये जाळू शकता. आणि विशेष करून विशेष तिथीला जर जाळला तर त्याचे परिणाम जे आहे ते खूप चांगले बघायला मिळतात. तर तुम्ही काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे, दोन वड्या कापूर घ्या, त्याच्यावरती तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे, कारण लवंगांचा जो सुगंध असतो त्याच्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. कापूर जो असतो तो निगेटिव्हिटी शोषून घेतो आणि माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करतो. त्याच्यानंतर एक वेलची घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जर असेल तुमच्याकडे तर अगदी थोडीशी किंचितभर अशी पिवळी मोहरी सुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे. तूप असेल तर तूप टाका. या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित प्रज्वलित करून टाका आणि हा जो धूर आहे तो संपूर्ण घरभर होईल अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये हे घेऊन फिरायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे घरामधल्या प्रत्येक कोपऱ्याला आपण टच करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला कंटिन्युअसली जप करायचा आहे. आणि जेव्हा तुमचा हा जप पूर्ण होईल त्याच्यानंतर काय करायचं आहे, शेवटी आपल्याला आपल्या मुख्य द्वारावरती तुम्हाला हे जे प्रज्वलित केलेलं जे पंक्तीमध्ये वस्तू आहे तर त्या मुख्य द्वारावरती बाहेर जायचं आहे. आणि बाहेरून आतमध्ये आपण जसं येतो तर त्याच पद्धतीने बाहेरच्या बाजूला आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. तुम्ही जेव्हा हे बाहेरच्या बाजूला ठेवता तर त्यावेळी तुम्हाला आतमध्ये येताना उजवा पाय आतमध्ये टाकायचा आहे घरामध्ये आणि यायचं आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमचा मुख्य द्वार जो आहे तो उघडा ठेवायचा आहे. अगदी 5 मिनिट ठेवला तरी सुद्धा चालेल, पण तो उघडा ठेवा. माता लक्ष्मीची घरामध्ये एंट्री व्हावी यासाठी आपण हा मुख्य द्वार जो आहे तो उघडा ठेवायचा आहे. माता लक्ष्मी नेहमी भरभरून आशीर्वाद देते. जिथे दिवे लागणीच्या वेळी दिवे लावलेले असतात तर तिथे माता लक्ष्मी त्या घरामध्ये नेहमी येते, त्यांना भरभरून आशीर्वाद देते, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. आणि म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेला दिवे हे नक्की लावा. आपल्या तुळशीजवळ आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे की या दिव्यामध्ये तुम्हाला काय घालायचं आहे, तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. असा दिवा जर तुम्ही तुळशीसमोर लावाल तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे, कारण जो हळदीचा वास आहे तर त्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मी स्वरूप असते हळद. त्याच्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीला अशा पद्धतीचा दिवा लावून जर बोलवलं तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर असा दिवा लावायचा आहे, शुभं करोति आपल्या घरामध्ये म्हणायचे आहे. संपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह कसं राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय जे आहे ते प्रत्येक वेळी आपल्याला करत राहायचं आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.